start our last type of model from the prescriptive process model in the chapter software development process, that is the spiral model. इथे बघा डायग्राम दिलेली आहे स्पायरल मॉडेलची. स्पायरल मॉडेल मध्ये चार फेजेस असतात. फर्स्ट वन इज आयडेंटिफिकेशन, देन सेकंड डिझाईन, थर्ड वन कंस्ट्रक्ट ऑर बिल्ड, अँड फोर्थ वन इव्हॅल्युएशन अँड रिस्क अनालिसिस. आता तुम्हाला सपोज एमसीक्यू मध्ये वगैरे विचारलं जर रिस्क अनालिसिसची जास्त कोणतं पण रिलेटेड मॉडेल असेल या सगळ्या प्रिस्क्रिप्टिव्ह मॉडेल्समध्ये, तर ते कोणतं असतं? स्पायरल मॉडेल. स्पायरल मॉडेलचा मेन पर्पज जास्त कशावर फोकस करतो? तो रिस्क अनालिसिसवर. ओके, त्याच्यामुळे जे मीडियम और हाय रिस्क वाले जे प्रोजेक्ट असतात त्याच्या त्या प्रोजेक्टच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस साठी कोणतं मॉडेल युज करायचं? स्पायरल मॉडेल युज करायचं. ओके, इथे जे हे स्पायरल टाइपचे शेप्स दिलेले आहेत त्याला स्पायरल म्हणतात. स्पायरल, एक स्पायरल असं कन्सिडर केलं जातं. ओके, ह्या ज्या हे जे फोर क्वाड्रंट्स मध्ये डिवाइड केलंय ते काय केलेले, तुमच्या फोर फेजेस मध्ये डिवाइड केलेले, आणि ह्या ज्या चार ऍक्टिव्हिटीज आहेत ते इटरेटिव्हली परफॉर्म होत राहतात. ओके, कंटिन्यू अंटिल द फायनल डिलिव्हरी ऑफ द प्रोडक्ट. ओके, फर्स्ट इंट्रोडक्शन. धिस मॉडेल वॉज फर्स्ट डिस्क्राइब बाय बॅरी बोहेम इन हिज 1986 पेपर अ स्पायरल मॉडेल ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड एनहान्समेंट. हे फर्स्टली डिस्क्राइब कोणी केले? 1986 मध्ये हे मॉडेल, स्पायरल मॉडेल, बॅरी बोहेम नावाच्या एक्सपर्टने. ओके, त्याचा जो पेपर होता स्पायरल मॉडेल ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड एनहान्समेंट या नावाच्या पेपरमध्ये स्पायरल मॉडेल त्याने इन्व्हेंट केलं. स्पायरल मॉडेल इज अ कॉम्बिनेशन ऑफ इटरेटिव्ह डेव्हलपमेंट प्रोसेस मॉडेल अँड सिक्वेन्शियल लिनियर डेव्हलपमेंट मॉडेल, दॅट इज वॉटरफॉल मॉडेल. स्पायरल मॉडेल हे तुमचं कॉम्बिनेशन आहे कशाचं? सिक्वेन्शियल मॉडेल. तुमचं सिक्वेन्शियल मॉडेल कोणतं होतं? सिस्टमॅटिक अप्रोचवालं वॉटरफॉल मॉडेल. आणि सेकंड वन कोणतं? इन्क्रिमेंटल मॉडेल. हे जे इटरेटिव्ह मॉडेल आहे, प्रोटोटायपिंग मॉडेल आणि तुमचं सिक्वेन्शियल वॉटरफॉल मॉडेल, ह्याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणून स्पायरल मॉडेल आहे. ओके, स्पायरल मॉडेल ह्या तिन्हींचं मिळून, म्हणजे ह्या तिन्हींमधले काही काही पॉइंट्स तो फॉलो करतो आणि त्यानुसार सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची प्रोसेस वर्क होते या मॉडेलमध्ये. इट अलाउज फॉर इन्क्रिमेंटल रिलीजेस ऑफ द प्रोडक्ट ऑर इन्क्रिमेंटल रिफाईनमेंट थ्रू इच इटरेशन अराउंड द स्पायरल. तुमच्या हे मॉडेल जे आहे ते काय करतं? इन्क्रिमेंटली डिलिव्हरी करतं, लाईक इन्क्रिमेंटल मॉडेल. तुमच्या इन्क्रिमेंटल मॉडेल सारखी आपण मॉडेलमध्ये प्रोडक्टची डिलिव्हरी कशी होते? इन्क्रिमेंट वाईज होते. ओके, म्हणजे फर्स्ट सगळ्यात झिरो झिरोत इन्क्रिमेंटला किंवा झिरोत इटरेशनला तुमचं बेसिक व्हर्जन जाईल, नंतर फर्स्ट इटरेशनला त्याच्या ऍडव्हान्स व्हर्जन, आणि लास्ट ह्याच्यापर्यंत लास्ट जे तुमची डिलिव्हरी असणार आहे किंवा जे इटरेशन असणार आहे लास्टवालं, त्या इटरेशनला फायनल प्रोडक्ट डिलिव्हर होणार आहे. द स्पायरल मॉडेल हॅज फोर फेजेस, दॅट इज आयडेंटिफिकेशन, डिझाईन, कन्स्ट्रक्शन, इव्हॅल्युएशन अँड रिस्क अनालिसिस. ओके, फर्स्ट फेज कोणती आहे? चार फेजेसमध्ये हे मॉडेल वर्क होतं. आयडेंटिफिकेशन, देन सेकंड डिझाईन फेज, देन कन्स्ट्रक्शन फेज, अँड फोर्थ वन इज इव्हॅल्युएशन अँड रिस्क अनालिसिस. इव्हॅल्युएशन आणि रिस्क अनालिसिस ही याची काय आहे? फोर्थ वन फेज आहे. अ सॉफ्टवेअर प्रोजेक्ट रिपीटेडली पासेस थ्रू दीज फेजेस इज इन इटरेशन्स कॉल्ड एज स्पायरल्स. स्पायरल्स कशाला म्हणायचं? ही जी तुमचं सॉफ्टवेअर प्रोजेक्ट असणार आहे किंवा प्रोडक्ट आहे ते कंटिन्युअली या चार फेजेसमधून जातं आणि इटरेशन्स थ्रू. ओके, एक एक इटरेशन्स थ्रू जे ह्या चारही फेजमधून जातं त्याला काय म्हणायचं? स्पायरल म्हणायचं. म्हणजे तुमच्या प्रत्येक इटरेशनला ह्या चारही फेज काय होणार आहे? परफॉर्म होणार आहे, त्याला काय म्हणायचं? एक स्पायरल. नंतर सेकंड इटरेशनला जो दुसरा स्पायरल, म्हणजे त्या दुसऱ्या स्पायरलला परत ह्या चार ऍक्टिव्हिटीज रिपीट होणार. ओके, नेक्स्ट आयडेंटिफिकेशन. आता फर्स्ट वन फेज काय? आयडेंटिफिकेशन. दिस फेज स्टार्ट विथ गॅदरिंग द बिझनेस रिक्वायरमेंट्स इन द बेस लाईन स्पायरल. इन द सबसिक्वेंट स्पायरल्स ॲज द प्रोडक्ट मॅच्युअर्स, आयडेंटिफिकेशन ऑफ सिस्टम रिक्वायरमेंट्स, सबसिस्टम रिक्वायरमेंट्स अँड युनिट रिक्वायरमेंट्स आर ऑल डन इन दिस फेज. पहिल्यांदा स्टार्ट कुठून होते? तुमचं बेस लाईन स्पायरल कुठून स्टार्ट होतो? तुमच्या बिझनेस रिक्वायरमेंट, तुमच्या प्रोडक्टच्या ज्या बिझनेस रिक्वायरमेंट्स आहेत त्या फाइंड आउट केल्या जातात. नंतर पुढे जसं जसं प्रोडक्ट डेव्हलप होईल तसं कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट्स होणार आहेत? सिस्टीम रिक्वायरमेंट्स तुमच्या फाइंड आउट केल्या जातात. नंतर सब सिस्टीम रिक्वायरमेंट्स आणि युनिट रिक्वायरमेंट्स. जसं जसं प्रोडक्ट डेव्हलप होईल तसं मग सिस्टीमच्या रिक्वायरमेंट्स फाइंड आउट केल्या जातात, नंतर सब सिस्टीम रिक्वायरमेंट्स आणि युनिट रिक्वायरमेंट्स. पहिल्यांदा प्रायोरिटी कशाला दिली जाते? बिझनेस रिक्वायरमेंट्सला. ओके, बेसलाईन स्पायरलला, म्हणजे ॲट द व्हेरी बेसिक स्टेप. दिस
फेज ऑल्सो इन्क्लूड्स अंडरस्टँडिंग द सिस्टीम रिक्वायरमेंट्स बाय कंटिन्युअस कम्युनिकेशन बिटवीन द कस्टमर अँड द सिस्टीम अनालिस्ट. या फेजमध्ये सेम कम्युनिकेशन सारखं, कम्युनिकेशन फेजमध्ये काय होतं की तुमचं सिस्टीम रिक्वायरमेंट्स कशा फाइंड आउट केल्या जातात, कंटिन्युअसली तुमच्या कस्टमर सोबत किंवा एंड युजर सोबत कम्युनिकेट केलं जातं. सिस्टीम अनालिस्ट काय करतो, तुमच्या एंड युजरशी किंवा कस्टमरशी कंटिन्युअसली कम्युनिकेट करत राहतो. कशासाठी कम्युनिकेट करतो, त्याच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटच्या, ओके, नीड्स आहेत एक्झॅक्टली त्या सिस्टीम रिक्वायरमेंट्स कलेक्ट करण्यासाठी, ओके. म्हणजे तीच कोणती रिक्वायरमेंट गॅदरिंग फेज. ऍट द एंड ऑफ द स्पायरल द प्रोडक्ट इज डिप्लॉइड इन द आयडेंटिफाईड मार्केट. या स्टेपच्या ह्याच्या एंडिंगच्या स्पायरलला काय होणार आहे, तुमच्या म्हणजे लास्ट वाल्या स्पायरलला प्रोडक्ट डिलिव्हर होणार आहे आपल्या आयडेंटिफाईड मार्केटमध्ये किंवा एंड युजरकडे. डिझाईन, डिझाईन फेजमध्ये काय केलं जातं बघा, द डिझाईन फेज स्टार्ट्स विथ द कन्सेप्च्युअल डिझाईन इन द बेसलाईन स्पायरल अँड इन्वॉल्व्स आर्किटेक्चरल डिझाईन, लॉजिकल डिझाईन ऑफ मॉड्यूल्स, फिजिकल प्रोडक्ट डिझाईन अँड द फायनल डिझाईन इन द सबसिक्वेंट स्पायरल्स. आता डिझाईन स्टेजमध्ये जेव्हा बेसलाईन स्पायरलला तुमचं प्रोसेस असते तेव्हा तो फर्स्टली कशावर फोकस करतो, कन्सेप्च्युअल डिझाईन्स म्हणजे थिअरॉटिकल डिझाईनवर, ओके, ज्या की तुमच्या रिक्वायरमेंट गॅदर केलेल्या त्या डेटावरच्या बेसिसवर काय केलं जातं, पहिल्यांदा त्या कन्सेप्ट ज्या आहेत डेटा गॅदर केलेल्या त्याचं डिझाईन बेसलाईन स्पायरलमध्ये इन्वॉल्व्ह असतं. नंतर जसं जसं प्रोडक्ट डेव्हलप होत जाईल तसं कशाला व्हॅल्यू दिली जाते किंवा कसं कोणत्या डिझाईनकडे लक्ष दिलं जातं, आर्किटेक्चर असेल आर्किटेक्चरल डिझाईन, नंतर तुमचे जे मॉड्यूल्स आहेत जे ऍक्च्युअल कोडिंगमध्ये तुम्हाला हे डेव्हलप करायचे त्याचं डिझाईन, नंतर फिजिकल तुमचं प्रोडक्टचं फिजिकल डिझाईन काय आहे, ओके, आणि फायनल डिझाईन इन द सबसिक्वेंट स्पायरल्स. फर्स्टली फोकस कशावर होतं, कन्सेप्च्युअल डिझाईन, ओके, नंतर आर्किटेक्चर आणि मॉड्यूलचं डिझाईन वगैरे, ओके. नेक्स्ट कन्स्ट्रक्ट ऑर बिल्ड. आता कन्स्ट्रक्शन फेज कशासाठी असते, आपण म्हणतो की कन्स्ट्रक्शन फेज म्हणजे तुमची ऍक्च्युअल कोडिंग असतं, ऍक्च्युअल प्रोग्रामिंग असतं. द कन्स्ट्रक्ट फेज रेफर्स टू प्रोडक्शन ऑफ द ऍक्च्युअल सॉफ्टवेअर प्रोडक्ट ऍट एव्हरी स्पायरल इन द बेसलाईन स्पायरल वेन द प्रोडक्ट इज जस्ट थ्रू आउट just thought of and the design is being developed, a POC that is proof of concept is developed in this phase to get the customer feedback. Then in the subsequent spirals with higher clarity on requirements and design details, a working model of the software called build is produced with the version number. These builds are sent to the customer for feedback. Ata या कन्स्ट्रक्शन फेज मध्ये सगळ्यात बेसलाईन स्पायरलला काय केलं जातं, तुमचं प्रूफ ऑफ कन्सेप्ट. प्रूफ ऑफ कन्सेप्ट नाही, कन्सेप्ट म्हणजे काय, एकदम बेसिक स्टेजला कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवर फक्त कोडिंग केलं जातं, ओके. ते झालं तुमचं बेसलाईन स्पायरलचं कन्स्ट्रक्ट फेज, ओके. आणि नंतर जसं जसं प्रोडक्ट डेव्हलप होईल नेक्स्ट नेक्स्ट इटरेशनला, तसं मग नंतरच्या स्पायरल्सला तुमचं काय होणार आहे, डिटेलमध्ये कोडिंग होणार आहे, ओके. म्हणजे त्या कन्सेप्टच्या आतमध्ये जे काय सब मॉड्यूल्स वगैरे असतील त्याचं कोडिंग त्याच्यात परफॉर्म होणार आहे आणि तुमच्या ह्याच्याकडे जो एंड युजर असेल किंवा कस्टमरकडे तो बिल्ड, फायनल बिल्ड काय जाणार आहे, दिला जाणार आहे कशासाठी, टेस्टिंग ह्याच्यासाठी, फीडबॅकसाठी, ओके. इव्हॅल्युएशन अँड रिस्क अनालिसिस. रिस्क अनालिसिस म्हणजे काय, की कोणत्या रिस्क येऊ शकतात, ओके, आणि त्या कशा हँडल करायच्या त्याचं अनालिसिस म्हणजे काय, रिस्क अनालिसिस. रिस्क अनालिसिस इन्क्लूड्स आयडेंटिफाईंग एस्टिमेटिंग अँड मॉनिटरिंग द टेक्निकल फिजिबिलिटी अँड मॅनेजमेंट रिस्क सच ॲज शेड्यूल स्लिपेज अँड कॉस्ट ओव्हररन. आता ह्याच्यामध्ये काय, रिस्क अनालिसिसमध्ये काय सांगाल तुम्ही, की ज्या काही रिस्क आहेत, ओके, टेक्निकल असतील किंवा कोणत्या 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 रिस्क येऊ शकतात कोणत्या टाईपच्या, त्या काय केल्या जातात, आयडेंटिफाय केल्या जातात. आयडेंटिफाय करायच्या म्हणजे शोधायच्या, ओके. नंतर एस्टिमेटिंग म्हणजे काय, की एस्टिमेट काढायची, ही जर रिस्क आली तर किती टाइम मॅनेजमेंटसाठी लागेल, ओके, रिस्क मॅनेज करण्यासाठी किती टाइम लागेल, किंवा शेड्यूल स्लिप होऊ शकतं का, आपलं जे प्लॅनिंग झालेलं आहे ते स्लिप होऊ शकतं का, ते जर स्लिप झालं तर कॉस्टवर काही इफेक्ट होऊ शकतो का, ओके, याचं एस्टिमेशन करायचं आणि मॉनिटरिंग करायचं. मॉनिटरिंग म्हणजे कंटिन्यू त्याला हे करायचं बाबा, ट्रॅक ठेवायचा. आफ्टर टेस्टिंग द बिल्ड ऍट द एंड ऑफ फर्स्ट इटरेशन द कस्टमर इव्हॅल्युएट्स द सॉफ्टवेअर अँड प्रोव्हाइड द फीडबॅक. इव्हॅल्युएशन या फेजमध्ये काय येतं, की बिल्ड टेस्ट केल्यानंतर तुमच्या फर्स्ट इटरेशनला कस्टमर इव्हॅल्युएट करणार आहे तुमचं सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर कस्टमरकडे दिलं जातं आणि मग कस्टमर यूज करून त्याचा काय इम्पॅक्ट देणार आहे किंवा फीडबॅक देणार आहे, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑर ऍड इन द रिक्वायरमेंट्स किंवा ऍडिंग द रिक्वायरमेंट्स, ओके. नेक्स्ट
डिसएडवांटेजेस ऑफ स्पायरल मॉडेल कॅन बी कॉस्टली मॉडेल टू यूज. हे कोणतं कॉस्टली मॉडेल आहे? ओके, कॉस्ट जास्त असते ह्याला. प्रोजेक्ट सक्सेस इज हायली डिपेंडंट ऑन द रिस्क अनालिसिस फेज. तुमच्या प्रोजेक्टचं जे सक्सेस आहे ते कशावर डिपेंड आहे? पूर्ण रिस्क अनालिसिस फेजवर. रिस्क अनालिसिस फेज जर चांगली, म्हणजे चांगली म्हणण्यापेक्षा इफेक्टिव्ह जर हे झाली, इफेक्टिव्ह परफॉर्म झाली, तर मग काय होणार आहे, तुमचं प्रोजेक्टचं सक्सेस म्हणजे त्याच्यावर डिपेंड आहे जास्त. रिस्क अनालिसिस फेजवर डझंट वर्क वेल फॉर स्मॉलर प्रोजेक्ट. स्पायरल मॉडेल शक्यतो कोणत्या प्रोजेक्ट साठी वापरतात? लार्ज प्रोजेक्ट आणि हाय रिस्क प्रोजेक्ट साठी वापरतात. ओके, स्मॉलर प्रोजेक्ट असेल तर आपण कोणतं मॉडेल वापरतो? वॉटरफॉल मॉडेल. हे जास्त सूट होत नाही त्याला. ओके, स्मॉलर प्रोजेक्टला. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ स्पायरल मॉडेल. फर्स्ट वन काय बघा, हाय अमाऊंट ऑफ रिस्क अनालिसिस, हेन्स अवॉइडन्स ऑफ रिस्क इज एनहान्स्ड. ओके, मी मग अशीच सांगितलं की हे मॉडेल कोणत्या प्रोजेक्ट साठी यूज करतात, की हाय रिस्क साठी, मिडियम टू हाय रिस्क अनालिसिस, किंवा जे हाय रिस्कवाले हे असतात मॉड्यूल असतात, प्रोजेक्ट असतात, त्याच्यासाठी ते यूज केलं जातं. ओके, हेन्स अवॉइडन्स ऑफ रिस्क इज एनहान्स. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं रिस्क अनालिसिस फेजवर स्पायरल मॉडेल जास्त भर देतं, त्याच्यामुळे तो रिस्क चांगल्यापैकी अवॉइड करू शकतो. देन गुड फॉर लार्ज अँड मिशन क्रिटिकल प्रोजेक्ट. तुमचे जे क्रिटिकल आणि लार्ज प्रोजेक्ट आहेत त्याच्यासाठी हे बेस्ट मॉडेल आहे. ऍडिशनल फंक्शनॅलिटी कॅन बी ऍडेड ॲट द लॅटर डेट. तुमचं ऍडिशनल फंक्शनॅलिटी म्हणजेच काय, की कस्टमरने यूज केल्यानंतर सेकंड इटरेशनला सांगितलं की ही ऍडिशनल फंक्शनॅलिटी आम्हाला हवी आहे, तर ती इझिली ऍड करता येते इटरेटिव्ह असल्यामुळे. ओके, सॉफ्टवेअर इज प्रोड्युस्ड अर्ली इन द सॉफ्टवेअर लाईफ सायकल. तुमच्या SDLC मध्ये म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये हे मॉडेल लवकर प्रोड्यूस करतं, प्रोडक्ट प्रोड्यूस करतं, कारण की ते इटरेटिव्ह आहे. आणि इथे काय रिस्क अनालिसिसवर जास्त हे. ओके, आणि इटरेटिव्ह असल्यामुळे त्यांनी काय होणार आहे, पटकन डिलिव्हरी होणार आहे प्रोडक्टची, पटकन तो एंड युजर पर्यंत बेसिक व्हर्जन पटकन पोहोचतं. नेक्स्ट, व्हेन टू यूज स्पायरल मॉडेल. कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्पायरल मॉडेल यूज करू शकता, कोणत्या टाईपच्या प्रोजेक्टमध्ये? फर्स्ट वन काय दिले बघा, व्हेन कॉस्ट अँड रिस्क इव्हॅल्युएशन इज इम्पॉर्टंट. तुमचं कॉस्ट आणि रिस्क इव्हॅल्युएशन इम्पॉर्टंट असेल अशा प्रोजेक्टमध्ये, अशा प्रोजेक्टमध्ये की ज्याच्यात कॉस्ट आणि रिस्क हा फॅक्टर काय मस्ट आहे. ओके, अशा तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही कोणतं मॉडेल यूज कराल? स्पायरल मॉडेल. फॉर मिडियम टू हाय रिस्क प्रोजेक्ट, लो रिस्क फॅक्टर्स जिथे असेल तिथे काही इश्यू नाही, पण जर मिडियम टू हाय रिस्क प्रोजेक्ट असेल तर त्याच्या तिथे तुम्हाला स्पायरल मॉडेल यूज करू शकता. ओके, युजर्स आर अनश्युअर ऑफ देअर नीड्स. जेव्हा युजर त्याच्या स्वतःच्या नीड्स बद्दल, ऍप्लिकेशन बद्दलच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्याबद्दल अनफिक्स असेल किंवा अनश्युअर असेल, तेव्हा अशा टाईपला पण अशा टाईमला तुम्ही स्पायरल मॉडेल यूज करू शकता. रिक्वायरमेंट्स आर कॉम्प्लेक्स. रिक्वायरमेंट्स ज्या युजरने दिल्या ते सपोज कॉम्प्लेक्स असतील, म्हणजेच काय, कॉम्प्लेक्स प्रोजेक्टसाठी तुम्ही हे मॉडेल यूज करू शकता. देन लास्ट वन, सिग्निफिकंट चेंजेस आर एक्सपेक्टेड रिसर्च अँड एक्सप्लोरेशन प्रोजेक्टसाठी. रिसर्च आणि एक्सप्लोरेशनचे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यात सारखे सारखे चेंजेस होत असतात. ओके, चेंजेस होत असतात असे जर म्हणजे कोणत्या पण स्टेजला चेंजेस येऊ शकतात फ्रॉम युजर, अशा वेळेस तुम्ही कोणतं रिसर्च आणि एक्सप्लोरेशनच्या प्रोजेक्टसाठी डेव्हलपमेंटसाठी कोणतं मॉडेल बेस्ट आहे? स्पायरल मॉडेल इज द बेस्ट. ओके, आता इथे आपलं प्रिस्क्रिप्टिव्ह प्रोसेस मॉडेल्स हा पॉईंट संपतोय. ओके, नेक्स्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजाईल प्रोसेस डेव्हलपमेंट बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर यू कॅन आस्क बाय कॉल ऑर मेसेज. ओके, थँक्यू.